नमस्कार मोजे भोसे जिल्हा सांगली येथील राष्ट्रीय महामार्गाच्या कामामध्ये येणारा चारशे वर्ष पुरातन वटवृक्ष वाचवण्याचा निर्णय झाला आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक प्रकल्प संचालकांनी वटवृक्ष वाचवण्याबाबतचे पत्र सर्व संबंधितांना दिले आहे राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी हा वटवृक्ष वाचवण्यासंदर्भात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहून विनंती केली होती तसेच याबाबत मंत्री श्री ठाकरे यांनी सांगली जिल्हाधिकारी यांना सूचना दिल्या होत्या सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी स्वयंसेवी संस्था पर्यावरण कार्यकर्ते यांच्यासह स्थानिक लोकांनी हा वटवृक्ष वाचवण्यासाठी आंदोलन केले होते या सर्वांची दखल घेत हा वटवृक्ष वाचवण्याचा निर्णय झाला आहे या निर्णयाबाबत समाधान व्यक्त करत पुढील थी, काळात ही राज्यातील कोणतीही विकास कामे ही पर्यावरणाचे संवर्धन करूनच केली जातील याबाबत आपण स्वतः बारकाईने लक्ष ठेवून कारवाई करू अशी ग्वाही मंत्री श्री ठाकरे यांनी दिली या या निर्णयाबद्दल त्यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे आणि सांगली जिल्हाधिकारी महामार्ग प्रकल्प संचालक आणि उपविभागीय अधिकारी यांचे आभार मानले आहे यावेळी मंत्री श्री ठाकरे म्हणाले राज्याच्या पर्यावरण संवर्धनासाठी राज्य शासन व्यापक कार्य करीत आहे वृक्ष संवर्धन त्या अनुषंगाने फार महत्वाचे आहे सांगली जिल्ह्यातील संबंधित वटवृक्ष पुरातन असून त्याचे जतन होणे गरजेचे आहे विकासकामे करताना राज्याचा वारसा आणि पर्यावरण जपणे गरजेचे आहे कोणतीही विकासकामे करताना पर्यावरणाला हानी पोचणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे असे ते म्हणाले तर आता पाहूया सुमारे चारशे वर्षापूर्वीचा महाकाळी वटवृक्षाबद्दलची माहिती रत्नागिरी कोल्हापूर मिरज सोलापूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे सासष्टचे चे काम सध्या सुरू आहे मिरज ते पंढरपूर शहराच्या दरम्यान हा महामार्ग मोजे भोसे तालुका मिरज जिल्हा सांगली ह्या गावातून जातो या गावातील गट क्रमांक चारशे छत्तीस येथे यल्लम्मा देवीचे पुरातन मंदिर आहे या मंदिरासमोरच चारशे वर्ष जुना महाकाय वटवृक्ष आहे त्याचा विस्तार सुमारे चारशे चौरस मीटर इतका व्यापक आहे हा वटवृक्ष त्या परिसरातील एक ऐतिहासिक ठेवा तर आहेच त्याबरोबर आणि दुर्मिळ पक्षी यांचे नैसर्गिक निवासस्थान देखील आहे नियोजित राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे या पुरातन वटवृक्षास बाधा पोहोचणार होती वटवृक्ष तोडावा लागणार होता या वटवृक्षाचे ऐतिहासिक महत्व लक्षात घेता तसेच पर्यावरणातील होणाऱ्या ऱ्हासाचा विचार करता संबंधित जागेवरील महामार्गाचे सर्रेकन काही प्रमाणात बदलून वटवृक्षाचे जतन होण्याबाबत कारवाई करण्याची विनंती मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली होती अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी जीवन मराठीला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आपण फेसबुकवर किंवा इन्स्टाग्रामवर पाहत असाल तर लाईक आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद